आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे यासाठी या नूतन पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे, घरोघरी जाऊन संपर्क करावे असे आवाहन भाजप नेते माजी आमदार सुरेश भावलाड यांनी केले आहे. खोपोली भारतीय जनता पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील, कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, श्रीकांत पुरी, सनी यादव यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जबाबदारीने करावे, ही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडावी असे सांगून कर्जत खालापूर या मतदारसंघात सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढवायची आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करावे असे आवाहन केले.